पनवेलमधील क्रिकेटर भविष्यात भारतीय संघात खेळू शकतील असा विश्वास विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांनी व्यक्त केला आहे. पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल आदई सर्कलजवळील मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र पनवेल महापालिकेच्या वतीने लवकरच उभारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी दिलीप वेंगसकर फाउंडेशनसोबत शुक्रवारी करार झाला. करारावेळी दिलीप वेंगसकर, महापौर डॉक्टर कविता चौतमूल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, प्रवीण पाटील, अनिल भगत, आयुक्त गणेश देशमुख, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिलीप वेंगसकर म्हणाले, पनवेल क्षेत्रातील मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट आहे, परंतु त्यांना योग्य व्यासपीठ नाही आहे. त्यामुळे पनवेल महापालिका उभारत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात पनवेलमधील मुलेही भारतीय क्रिकेट संघात खेळू शकतील असा विश्वास व्यक्त केला. खूप आनंदाचा क्षण आहे, कारण मी अनेक वर्ष पनवेलमध्ये येतोय आणि ग्राउंड बघायचो आणि अनेक मॅचेसना पण मी उपस्थिती लाभलेली आहे आणि इकडे टॅलेंट पण खूप आहे. माझी ढोल मैदानात जी अकॅडमी आहे तर इकडे पनवेलमधनं खूप मुलं येतात, पण त्यांना खूप लांब पडतं. पण तू समजा जर इकडे अकॅडमी झाली आणि आता होणारच आहे म्हणा, तर इकडनं खूप मुलं आय पी एल खेळतील, इंडियाला खेळतील, महाराष्ट्र खेळतील, मुंबईला खेळतील असा मला ठाम विश्वास आहे, कारण टॅलेंट खूप आहे आणि एक उत्कृष्ट व्यासपीठ त्यांना मिळेल. ते जर त्यांना मिळालं तर आम्ही टुर्नामेंट्स खूप खेळणार, कारण अंडर 14, अंडर 16, 19 वगैरे अशी मुलं कोणाचा वयोगट असेल आणि खूप टुर्नामेंट्स खेळणार आणि त्यातून खूप मुलं आम्हाला मिळतील. खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद जास्त याचा होतोय की ती क्रिकेट अकॅडमी जी होती आहे ती नवीन पनवेलला वॉर्ड नंबर 16 सेक्टर 11 येथे होते आणि ते आमचं स्वतःचं वॉर्ड आहे. त्यामुळे खूप आनंद होतोय की आज आपल्या वॉर्डात सिडको विभागात बऱ्यापैकी आम्ही बघत होतो की कुठल्याही प्रकारची कामं सुरुवातीला होत नव्हती आणि अत्यंत मोठं आणि वेगळं काम हे आमच्या वॉर्डात होतं आहे. खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देईल देवेंद्र फडणवीस साहेबांना की ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी हे स्वप्न बघितलं होतं की पनवेलमध्ये अशा प्रकारची क्रिकेट अकॅडमी असावी आणि सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांनी खऱ्या अर्थानं एवढा पाठपुरावा केला आणि तो प्लॉट हस्तांतरण करून घेतला. दादा सिडकोचे अध्यक्ष असताना मला वाटतं तेव्हापासून हे प्रयत्न चालू आहेत, कारण एवढं सोपं नव्हतं एवढा मोठा प्लॉट सिडकोकडनं आपल्याला देणं. आणि तो प्लॉट आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मग पनवेल महानगरपालिकेने ते प्रशिक्षण केंद्र तयार करण्यासाठी टेंडर काढलं. ते टेंडर एका ज्या कंपनीला मिळालं त्यांचं कामही चालू आहे. लवकरात लवकर ते काम पूर्ण यशस्वी पूर्ण व्हावं जेणेकरून हे वेंगसरकर अकॅडमी फाउंडेशन जे आहे ते मुलांना प्रशिक्षण देतील. आनंद याचा आहे की पनवेलमध्ये बरेचशा त्यांनी सांगितलं की खूप मुलं आहेत की ज्यांना क्रिकेटची आवड आहे, फक्त गल्लीत आणि घरात क्रिकेट खेळून आपण टीमपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही अशी काही मुलं आहेत आणि जी केवळ पैशाच्या अभावामुळे पोहोचू शकत नाही त्यांना याचा खूप फायदा होणार आहे, कारण प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. जवळपास 100 विद्यार्थ्यांची बॅच याच्यामध्ये फायदा घेऊ शकते. 50% मुलं हे पनवेलचे असणार आहे, त्यामुळे मला वाटते आज साध्या गल्लीमध्ये किंवा साध्या ग्राउंडवर खेळणारा मुलगा आज कदाचित आपल्याला पुढच्या आय पी एल किंवा इंडियन टीममध्ये दिसेल. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आमदार कृष्णा ठाकूर, आमच्या पूर्ण सर्व पालिकेची टीम, सभागृह नेते असतील, सर्व नगरसेवक ज्यांनी हा ठराव महासभेत मंजूर केला, तर सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले की युवकांसाठी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा यांमध्ये महापालिका काम करत आहे, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था असावी या विचाराने नवीन पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारत आहोत. यासाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांच्या संस्थेची निवड करण्यात आली आहे. आजच्या घडीला 25 जास्त ठिकाणी उद्यानांची कामं चालू आहेत, मैदानांची सुद्धा कामं चालू आहेत आणि याच्याच बरोबरीने आज इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं इथे क्रिकेट अकॅडमी जो आता इथे चालू होत आहे आणि माननीय दिलीप वेंगसरकर साहेब हे स्वतः या इथे याच्यासाठी ॲग्रीमेंट करून घेण्यासाठी या इथे आलेले आहेत आणि लवकरच आमचा आता इथे सांगता प्रयत्न असणार आहे की दसऱ्याच्या दिवशी ही क्रिकेट अकॅडमी चालू व्हावी. अशा प्रकारे पनवेल महानगरपालिका ही एक आंतरराष्ट्रीय दर्जाची महानगरपालिका व्हावी यासाठी आमचे जे प्रयत्न आहेत ते चालू झालेले आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या ही क्रिकेट अकॅडमी ही पनवेलमध्ये चालू व्हावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अशाच प्रकारे या इथे आम्हाला जर या समजा थोर आणि मान्यवरांचे जर आम्हाला सहकार्य आशीर्वाद भेटत राहिले तर खरोखर एक एकाने एक दिवस
हा पनवेल शहर हा आंतरराष्ट्रीय नकाशावरती झळकल्याशिवाय राहणार नाही असा मला इथे विश्वास वाटतो. तसेच आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वॉर्ड ऑफिसेस यांच्या बरोबरीने महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य तंदुरुस्त राहावे या विचाराने आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकॅडमी उभारण्यात येणार आहे. या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक वर्षी 10 ते 19 वयोगटातील किमान 101 विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामधील महापालिका क्षेत्रातील 50%, रायगड जिल्ह्यातील 25% विद्यार्थी आणि 25% महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थी असणार असल्याची माहिती दिली आहे. महानगरपालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आज पनवेल महानगरपालिकेनं वेगळ्या प्रकारचा एक MOU वेगळ्या प्रकारचा एक करार केलेला आहे. महानगरपालिकेनं युवकांसाठी, महापालिका हद्दीतील सर्व तरुण मुलांसाठी एक इंटरनॅशनल दर्जाची क्रिकेट अकॅडमी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि केवळ निर्णय कागदावर न राहता त्याची अंमलबजावणीसुद्धा आज झाली आहे. महापालिकेने यासाठी सिडकोकडून जो भूखंड आम्हाला मिळाला त्या भूखंडावर अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचं बांधकाम पूर्ण करून ती प्रशिक्षण अकॅडमी चालवण्यासाठी वेंगसरकर प्रशिक्षण संस्था या संस्थेला आम्ही हे कामकाज प्रशिक्षणासाठी दिलं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या नजीकच्या काळामध्ये अनेक खेळाडू इथून घडतील आणि निश्चितच ती महापालिकेचं आणि आपल्या पनवेल शहराचं सुद्धा नाव आंतरराष्ट्रीय दर्जावर चमकवतील.